बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातला प्रचार आज समाप्त झाला. तिसऱ्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमधल्या 78 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहसा आणि मधुबनी इथं प्रचारसभा घेतल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही अरेरिया आणि मधेपुरा इथं प्रचारसभा घेतल्या. तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानानंतर 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.